आरटीओच्या वतीनं वाढवण्यात आलेल्या विविध शुल्क आणि करांच्या विरोधात रिक्षाचालकांच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. रिक्षा बंद आणि सिटी बसची संख्या कमी यामुळे नागरिकांचे हाल झाले. आज सकाळपासून रिक्षा, टॅक्सी आणि इतर खासगी वाहनं बंद होती आणि सिटी बसची संख्या कमी असल्यामुळं याचा फटका नागरिकांना बसला. शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना जावं लागलं. पेशंट, प्रवासी यांना तासनतास रिक्षाचालकांची प्रतीक्षा करावी लागली. ज्या तुरळक रिक्षा सुरू होत्या त्यांनी दाम दुप्पट भाडं वसूल करत नागरिकांना वेठीस धरलं. रिक्षा बंद असल्यामुळे नागरिकांना भर उन्हातून पायपीट करत इच्छितस्थळी जावं लागत होतं. त्यात महिला, लहान मुलं, वृद्धांचे हाल झाले. रिक्षा बंद होने की वजह से आपको क्या तकलीफों का सामना करना पड़ा? बहुत तकलीफ है सर. ये ऐसी आपको जो है तो स्ट्रेचर से पैदल चलते चलते आए आप एमजीएम से यहाँ तक? हाँ. तुम्हारा काय त्रास झालेला आहे? दवाखान्यात जायचं आणि इकडे रिक्षा भेटत नाही. रिक्षा भेटायला ना, डायलिसिस द्यायचं म्हणून आता 11 टाइम होता. मला सध्या गाडी वाहन मिळत नाही, मला अर्जंटमध्ये दवाखान्यामध्ये जायचं आहे. मेडिसिन आहे, मेडिसिन आहे या स्कूलमध्ये, मेडिसिन आहेत. आणि मला आता आपण कुठून आले? मी लोणार तालुक्यातील सावरगमुंडी या गावाकडून. मैं मुंबई से आया हूँ और मैं आधा घंटे से यहाँ पर खड़ा हूँ. मुझे ना ऑटो मिल रही है ना ना वो महानगर पालिका बस मिल रही है और मुझे अभी गांव जाना है. अभी मैं बॉम्बे से इतना बड़ा ट्रैवलिंग करके आया हूँ और यहाँ पे जगह ही नहीं है तो परेशान हो गया मैं खड़ा होते. तो उसका कुछ पर्यायी व्यवस्था करना चाहिए ना ऐसा मुझे लगता है. सिटी बस सेवा नसल्यास जमा होती. सकाळी 10 पासून 1 वाजेपर्यंत बसच आली नाही अशी माहिती इथल्या विद्यार्थ्यांनी दिली. का जाना काय आप? जालना जाने काय? बस सुविधा नाही, कुठे नाही आहे. आम्ही ना ऍटोसाठी थांबलेलो आहे पण ऍटो येत नाही आहे आणि सध्या मला कॉलेजला जायचं फार आधी प्रॉब्लेम कधी थांबतो काय माहिती. आणि बसवाल्यांनी पण इथं सोडून दिलं समोर तिथे नाहीच बोलवलं त्यांनी. कोणते कॉलेज जायचं आपल्याला? विवेकानंदला. पण आता योग्य नाही, आता कधी स्टार्ट होतं काय माहिती. दरम्यान विविध वाहतूक संघटनांनी चक्काजाम यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. मराठवाडा टॅक्सी, मेटाडोर अँड जीप ओनर्स असोसिएशननं विभागीय आयुक्तांना एक निवेदन देऊन सर्व परवाने आधार कार्डाशी जोडण्यात यावे, दंडाची रक्कम कमी करण्यात यावी, शहरात LPG आणि CNG पंप सुरू करावेत अशा मागण्या केल्या आहेत. लालबावटा रिक्षाचालक संघटनेनं RTOला निवेदन देऊन शुल्क आणि दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी केली आहे. जो गरीब तबके के लोग है, जो OBC लोग है, इनके वास्ते एक नवा नवा कानून रोज ला रहे हैं. गडकरी जी को भी हमसे कोई हमदर्दी नहीं है. कुछ ग्राउंड के फील्ड की इनको मालूमात नहीं है. जो हमारे लोग बड़ी मुश्किल से गुजारा करते हैं, बड़ी मुश्किल से पेट भरते हैं. 17,000 रिक्शा है, एक रिक्शा में 3 आदमी का घर चलता है. आज पूरे लोगों को बेरोजगार करने का काम ये शासन कर रहा है. पार्टी पॉलिटिक्स लाइन से अलग हम हट के ये बोलना चाहते हैं कि इन्होंने गरीबी की जितनी भी योजनाएं हैं सबके अंदर इन्होंने हमारे लोगों को समावेश करना, तो ही ये शासन सबका विकास सबका साथ का नारा मुझे लगता है ये बोगस नारा है. अच्छे दिन का नारा भी बोगस नारा है. ये सारे नारे जो ये दे रहे हैं इसका एक भी ग्राउंड पे अमल नहीं हो रहा है. नोटबंदी भी फ्लॉप हो गई है. अब हम चाहते हैं कि ये हमारा गरीबों का टैक्स जो है ये कम होना चाहिए. सर्व रेट वाढवले आहेत आणि इकडे पोलिसांचाही दर महाराष्ट्र शासनाने वाढवलेला आहे. जो 100 रुपये होता तो 200 रुपये केलेला आहे. अशा सर्व रेट वाढलेले आहेत. त्या पेट्रोल डिझेलचे दरसुद्धा वाढत आहेत. ह्या सगळ्या दरवाढीचा फटका रिक्षाचालक, टॅक्सी चालक आणि इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या संघटनांना बसतो, चालकांना, मालकांना बसतो. ते शासनाने रद्द करावी. जो निर्णय शासनाने घेतला तो अन्यायकारक निर्णय आहे, तो तातडीने रद्द करावा एवढंच आमचं म्हणणं आहे. जर हे आताच बंद केलं नाही तर आम्ही यापुढे बेमुदत बंद करणार आहोत. बेमुदत चक्का जाम करून शासनाला आम्ही जागा करणार आहोत. 50 रुपये रोजचा जे दंड आहे आणि 200 रुपये महिन्याचा जे दंड आहे ते बंद व्हावं म्हणून आम्ही पूर्ण युनियनवाले एक जागी येऊन इथं आंदोलन उभा केलं आहे. आणि हे आमचे मागे पूर्ण झाली नाही तर आम्ही मंत्रालयाशिवाय जाऊन राहणार नाही आणि मोठं आंदोलन उभा करल्याशिवाय राहणार नाही.
आहे.